powered by Techno. ठीक आहे, आता होते आहे निवडणूक सुरू, याचा आनंद मानतोय मी. होते की नाही असं वाटत होतं निवडणूक, कारण जशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था लांबवल्या गेल्या तशी ही निवडणूक सुद्धा महिने महिने लांबवण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे मागील महिने आता ही निवडणूक संपायला पाहिजे होती, परंतु महिनाभर लांबवली गेली, 15 ऑक्टोबरला संपली पाहिजे होती. ठीक आहे, आता काही असलं तरी सुरू होते आहे याची आनंद आम्हाला आहे. आमची तयारी आहे, महाविकास आघाडीवर सत्तेवर येईल. हा ठीक आहे, ते तर खरं म्हणजे आमचा आघाडीचा काळ होता, त्यावेळेसच आम्ही 12 नावं दिले होते. राज्यपाल महोदयांनी मात्र ते मान्य केले नाही. आणि आता ते होतंय मान्य, त्यावेळेस खरं म्हणजे कायद्यानं नियमानं राज्यघटनेच्या चौकटीत पाहिलं तर ते 12 नावं मान्य करावायच पाहिजे होते. दुर्दैवानं तर झालं नाही. लोकशाहीला आणि राज्यघटनेला मोडीत काढण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा असतो, त्या पद्धतीनं ते घडलेलं आहे. कॅबिनेटमध्ये तर शेकड्यांना निर्णय आणि हजारांना जीआर असा सध्या कार्यक्रम चाललेला आहे. आपण काय निर्णय घेतोय, काय जीआर काढतो, ते योग्य का अयोग्य, कोणत्या चुकीच्या पद्धतीचे निर्णय होतात, जनतेमध्ये त्याचा काय परिणाम होईल किंवा लोकांवर काय परिणाम होईल, कोणताही विचार न करता एकदम म्हणजे मुख्यमंत्री महोदय तर सह्या करत असताना पाहतात का नाही तो कशावर सही करतो असं वाटावं अशी परिस्थिती दुर्दैवानं महाराष्ट्र अत्यंत गोंधळाची अशी अवस्था मंत्रालयाची आहे आणि भ्रष्टाचाराचं तिथं केंद्र बनलेलं आहे. नाही, फार गुणी अभिनेता आपल्यातून गेला, सगळ्यांना महाराष्ट्राला जनतेला आवडणारा असा तो कलाकार होता. अत्यंत दुर्दैवी जाणं आहे, खूप लवकर ते गेले, वाईट वाटणारी गोष्ट आहे. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.